हरिओ, श्रीराम अंबद्य. मी स्मिताविरा वीरधवल मुळीक, उपासना केंद्र चंदगड. मी बापूंच्या सेवेमध्ये आल्यानंतर बापूंचं दर्शन सांगलीमध्ये झालं आणि त्यानंतर मी रामनाम वही लिहायचे. त्यानंतर नननबाईजी उपासना सांगायच्या, म्हणजे वर्धमान व्रत आहे, त्यानंतर सच्चिदानंदोत्सव आहे, बापूंच्या पादुकांचं पूजन हे आम्ही करत होतो. आता चंदगडमध्ये केंद्र चालू झालं होतं, चंदगडला केंद्र उपासना केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती, बापूंच्या चिन्मय पादुका मिळाल्या होत्या. आम्ही उपासनेला जायचो, उपासना करायचो. पण मला जे आई वडील, आता वडीलही वारले असल्यामुळं आई वडिलांची जी उणीव होती ती भासत होती. मग बापूंना म्हणत होते की आई वडील तर नाहीच आहेत. मग बापू, मी तुम्हाला बघितलंय, मला तुमचाच फक्त आधार आहे. आणि नोकरी तर स्वीकारली, नोकरी करत असतानाच घरही सांभाळ, घरामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा काही वादविवाद नव्हता. पण तरीही मला वाटायचं की आपले आई वडील नाही आहेत, ही जी बोचणी आहे ती माझ्या मनामध्ये सतत असायची. आपले आई वडील नाही आहेत, आपण आपले आई वडील नाही आहेत. बापू तर आहेत, आपण बापूंना सांगतो, पण बापू माझ्याशी कुठे बोलतात, मला कुठे सांगतात की हे असं असं नाही आहे, हे असं आहे, हे असं तू कर, हे माझी आईच तर मला सांगू शकली असती असं मला वाटत होतं. मग त्यानंतर असं चालूच असतानाच मी मुंबईला स्त्री श्वासनच्या कार्यक्रमामध्ये मुंबईला गेले. तिथं गेल्यानंतर आम्ही जी परिक्रमा सांगितलेली होती ती परिक्रमा केली, त्रिविक्रमाला जल अर्पण केलं. आणि त्या परिक्रमेमध्ये मला पुन्हा एकदा तिघही एकत्र, म्हणजे बापू, दादा आणि आई यांचं दर्शन झालं. त्या परिक्रमेमध्येच बापू, दादा आणि आई होते, त्यांना मी बघितलं. आम्ही दिवसभर तिथेच होतो, मी व माझे पती दोघंही आम्ही तिथेच होतो, इकडून तिकडे बघत होतो, सगळं काही निहाळत होतो. त्यानंतर संध्याकाळपर्यंत आम्ही थांबलो आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही तिथे थांबलेलो होतो तेव्हा आम्हाला कळालं की आता बापू स्टेजवरती उभं राहून बोलणार आहेत. तेव्हा बापू आम्ही सगळेजण बसलो तिथे आणि बापू स्टेजवरती उभे राहिले आणि बापू बोलत होते. बापूंनी श्री श्वासनबद्दल सांगितलं, पण पहिल्यांदाच जे बापूंनी वाक्य सांगितलं की की बाळांनो, तुम्ही इथे जे जमलेला आहात त्यांच्यापैकी कुणीही आपल्याला स्वतःला अनाथ पोरकं समजायचं नाही. मी तुमच्यासाठी आहे, मीच तुमचा आहे. आणि ही जी अनाथ पोरकेपणाची भावना आहे ती तुम्ही तुमच्यामध्ये अजिबात ठेवायची नाही, हे बापूंचं वाक्य होतं. त्यावेळी माझ्या मोठ्या नंदनबाई माझ्या जवळ बसलेल्या होत्या, त्या मला म्हणाल्या की बघितलं तुम्ही, ऐकलं बापू काय म्हणाले ते. त्यावेळी मला खरंच खूप आनंद झाला की आपण आतापर्यंत आपले आई वडील नाही आहेत याची बोचणी घेऊन जगत होतो, पण नाही, बापूच आपला सर्वस्व आहे. आपण जे काही आपण करतोय, बापूंची उपासना करतोय, बापू अंबज्ञ आहे, मला असंच तुमच्या पायी अंबज्ञ ठेवा आणि माझ्याकडून उपासना त्यानंतर भक्तिसेवा करून घ्या, अशी मी त्याचवेळी बापूंना प्रार्थना केली. आणि त्याप्रमाणे मग मी उपासनेमध्ये परत कार्यरत झाली. आणि त्यानंतर मला आई वडिलांचे नसल्याची जी बोचणी आहे ती मला पहिल्यासारखी प्रत्यक्षपणे जाणवत नाही, मला फक्त बापूच दिसतात प्रत्येक वेळी. हरिओम श्रीराम अंबज.